पर खासदार संजय राउत याच मुद्द्यावर बोलतात, थेट जाऊयात। पोलिसांनी अक्षरशः त्यांना बदलून काढलेलं आहे। महिलांवर, महिला आहेत, लहान मुलं आहेत, त्यानंतर आंदोलकांचे जे स्थानिक नेते आहेत त्यांना अटक केली। विनायक राऊत जे आमचे खासदार आहेत त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात, त्यांना तिथे जाण्यापासून रोखलं आणि अटक करून राजापूरच्या पोलीस स्टेशनला नेलं। एका बाजूला तुम्ही म्हणता चर्चेतून तोडगा काढायचा, आम्ही तयार आहोत। तुमचे मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही स्थानिकांवर जोर जबरदस्ती करणार नाही, त्यांच्या भावनांचा विचार करू, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही आंदोलकांना अशा प्रकारे गुरासारखं बदलून काढताय। कदाचित तुम्ही त्यांच्यावरती गोळ्याही झाडाल आणि तिथे ती जी भूमी आहे बासूची रक्ताने भिजवाल आणि त्यावर तुम्ही तुमची रिफायनरी उभी कराल। ज्या पद्धतीनं कोकणामध्ये हा सगळा अमानुष खेळ चालू आहे, हा दिल्लीच्या आदेशानं सुरू आहे। दिल्लीने सांगितलेलं आहे काय झालं तरी रिफायनरी करायलाच हवी, करायचीच, कारण परदेशी कंपन्या आहेत, दिल्लीवाल्यांनी त्यांच्याशी करार मदार केलेले आहेत, मोठ्या प्रमाणात कमिशनबाजी आहे, किकबॅकचा प्रकार झालेला आहे आणि जमीन खरेदी खाजगी लोकांनी बासूच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात करून ठेवल्यामुळे प्रत्येकाचा फायदा आणि तोटा हे गणित लावून बारसूतल्या राजापूरमधल्या स्थानिकांवर हा अमानुष लाठी हल्ला सुरू झाला।